गाडी लेट आली आमची शिवशाही 7:30 आमची गाडी होती 9 वाजता आली. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मस्तपैकी जेवलो, नाश्ता केला. सकाळी 7:30 बस आमची 9 वाजता आली आणि मस्तपैकी उसळ पाव खाल्ला आणि आता मम्मा जाम खुशी मी ब्लॉग करते. सकाळी ट्रेनचं बुकिंग केलं होतं पण सीट कन्फर्म झाले आणि ट्रेन कॅन्सल, म्हणून आम्ही शिवशाहीने जातो मस्त एसीतून. आम्हाला बोर्ड करून 2 तास झाले, 2 तास झोपा काढला मस्तपैकी. आता नाश्ता झालाय, आता निघायचं वाकडला उतरू. आता येणार बरेच महिन्याने मी बाहेर एकटी फिरायला जाते मम्मा बरोबर. या बघू आजचा दिवस कसा जातो. उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत तर सकाळच्या ट्रेनचं बुकिंग केलेलं आहे, तर मम्मा चेक करते बुकिंग कन्फर्म झालंय की नाही. गणपती बाप्पा मोरे. आमच्या एसीला वर फ्लॅपच नाहीये म्हणून जाम थंडी असते. आता आम्ही निगडीला पोहोचलोय आणि आता आम्ही ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्या घरी जाणार आहोत आणि तिथे व्यवस्थित तयार होणार आहोत, नटणार आहोत आणि मग नंतर आम्ही हळदीला जाणार आहोत. 1 वाजताची हळद आहे, 1:30 वाजताची, पण आता तिथे गेल्यावरच कळेल की नेमकी हळद किती वाजता चालू होणार आहे. या बघूया. अतिशय प्लेझंट असं क्लायमेट आहे इकडे, एक नंबर वाटतंय. इथे समोर गेलात की निगडीचा बस स्टॉप लागतो आणि आत्ता मी महाराजांचा पुतळ्याच्या इथे थांबले आणि माझे काका मला घ्यायला येणार आहेत. गाथा मंदिर बघितलं, गाथा मंदिर तुकाराम महाराजांनी आपल्या गाथा तिथे बुडवल्या होत्या, विसर्जन केलं होतं. अशाच प्रकारे आता आपली ट्रिप संपलेली आहे, सकाळचे 6 वाजत आले आणि आता आम्ही निघालो.